नमस्कार मुलांनो, मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत आज आपण धडा 23 अंक 1 ते 10, तर यामध्ये आपण अंकांबद्दल माहिती घेणार आहोत. तर मुलांनो, या आधी तुम्ही सुद्धा गेल्या वर्षी म्हणजे पहिलीत तुम्हाला अंकांची खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, तर आता आपण अंक व ते अक्षरात कसे लिहितात ते सुद्धा आपण बघणार आहोत. इथे 1 ते 10 पर्यंत अंक मराठीमध्ये दिलेले आहेत, तर याचे आता आपण वाचन करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हेच अंक जे आहे हे अक्षरात कशा पद्धतीने लिहिले आहेत मुलांनो, हे आता आपण बघणार आहोत. तर बघा, इथे 1 अंक दिलेला आहे आणि हे 1 जे आहे हे अक्षरात लिहिलेलं आहे, आणि आता हेच 1 आपण इथे सुद्धा 1 अक्षरात लिहिणार आहोत. त्यानंतर इथे 2 हे अंकात लिहिलेले आहेत, हेच 2 इथे अक्षरात लिहिलेले आहेत 2. त्यानंतर इथे 3 अंकात दिलेले आहेत आणि इथे 3 अक्षरात लिहिलेलं आहे 3. 4 इथे अंकात दिलेले आहेत आणि इथे 4 अक्षरात लिहिलेलं आहे. 5 इथे अंकात दिलेलं आहे आणि इथे अक्षरात दिलेलं आहे. 6 हे अंकात आहे आणि इथे अक्षरात लिहिलेलं आहे 6. 7 इथे अंकात दिलेलं आहे आणि इथे अक्षरात लिहिलेलं आहे 7. 8 इथे अंकात लिहिलेलं आहे आणि इथे अक्षरात लिहिलेलं आहे 8. त्यानंतर इथे 9 अंकात दिलेलं आहे आणि इथे अक्षरात दिलेलं आहे 9. आणि शेवटचा अंक आहे 10, जो अंकात लिहिलेला आहे आणि तोच अंक इथे अक्षरात लिहिलेला आहे 10. तर अशा प्रकारे मुलांनो, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा प्रकारे अंक आणि अक्षर दोन्ही इथे दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या धड्यामध्ये 1 ते 10 अंक याची आपण माहिती घेतलेली आहे. त्याचप्रकारे इथे एक छोटी कविता दिलेली आहे मुलांनो, 1 ते 10, ते आपण वाचन करूया. पोलीस दादा 1, 2, 1, 2, पोलीस दादा होणार कोण, 3, 4, 3, 4, रस्त्यावरती गर्दी फार, 5, 6, 5, 6, मागे पुढे नीट पहा, 7, 8, 7, 8, चालताना मान ताट, 9, 10, 9, 10, पोलीस दादाची ऐट पहा. तर अशा प्रकारे या धड्यामध्ये 1 ते 10 अंक आपण अभ्यासलेले आहेत. तर इथेच आपला हा धडा संपतो. धन्यवाद.